आम्ही गांधीजींक भावार्थाची ओळख कशी झाली याची कहाणी ऐकूया. गांधीजींक 2 वर्षा जाऊन पावलेली इंग्लंड या देशात. त्या देशात त्याका 2 तत्वज्ञानी मिळवलेले. त्या दोन्ही तत्वज्ञानी भावा असलेली. त्यांका भगवत गीता वाचपाचो खूप शौक असलो. तेमी गांधीजीक अर्ज केलो की तू आमका भगवत गीता संस्कृतान वाचून दाखोय आणि त्याचे अर्थ भी आमका सोजमोय. गांधीजी खूप लॉस दिसली कित्याक गांधीजीन केन्ना भगवत गीता वाचूंकच नासलेली. तरी बी तो वाचून गेलो. ताका दिसले कितें तो तांकां सोजमोंक पावतलो पूण हें केन्ना जावंक पावूंक ना. तेन्ना गांधीजीन तांकां सांगले की आपणें केन्ना आपलो भगवत गीता वाचूंक नासलो पूण तुमच्या मदें बसोन हांव तेही शिकतलो आनी तुमकां बी वाचून दाखयतलो. ते दोनी भावान गांधीजीन सांगले की तू एनी बेसंट याची थिओसॉफिकल सोसायटी जॉईन कर. पण गांधीजीन त्यांना बरे करून सोजमोयले आणि या आपोवणीक त्याने नकार सोजमोन सांगले की जेव्हा आपणच आपल्या भावार्थाक सारखे ओकोना तर आपण दुसऱ्याचे भावार्थ को ओकोन पावतलो. ते ऐकून दोघांनी सोजमोन घेतले. थोडे महिन्यात त्याका एक क्रिस्ताव भाव मिळवलो जो मँचेस्टर या शहरात लो आसलोलो. गांधीजी तेका मेळून खूप खोशी झालो. गांधीजीन तेका सांगले की ते आईन ऐकला की क्रिस्ताव भाव भयणी सोरो पियेता आणि मांस खाता पण तू त्यांचे बसलो ना. तू तो वेजिटेरियन जेवण जेयता. त्याने गांधीजीन सोजमोयले की ते ओय काय ना की सगळी क्रिस्ताव सोरो पियेता आणि मांस खाता. गांधीजी खूप उत्सुकता झाली बायबल वाचपाची. गांधीजीन बायबल खरेदून घेतलो त्या मनशासन. त्या दिसासन गांधीजी बायबल वाचूंक लागलो. एक दिसा बायबल वाचता वाचता गांधीजी डोंगराचो शर्माव वाचूंक पावलो. ते तो शर्माव ऐकून गांधीजी खूप खोशी झालो. ते शर्मावान हे बरयलेले हा की जर कोण मनीस तुझ्या 1 पोळ्यार थापट मारता तर तू दुसरो पोळो त्याच्या फुळ्यान धरपाचो. ही शिकवणूक ऐकून गांधीजी खूप खुशी झालो आणि ती शिकवणूक त्याने आपल्या जीवनात आणि मनात धरली. ही शिकवणूक आम्ही सगळ्यांनी मुन्ना भाई MBBS या पिक्चरान पळलेली हा आणि त्यापासून गांधीजीन सदोकाळ हे चितले आपण आपल्या भावार्थूच ना पण बाकी सगळ्यांचो भावार्थाची जाणीव आपल्याक असूक जाय. त्याका लागून त्या दिसापासून तो क्रिस्ताव भाव भयणीचो भावार्थ, हिंदू भाव भयणीचो भावार्थ, मुस्लिम भाव भयणीचो भावार्थ हे सगळ्यांचो भावार्थ जाणूक त्याका उत्सुकता झाली आणि त्यापासून तो खूप कितें शिकोंक पावलो. ही स्टोरी जो हांवें तुमकां आयज सांगला तितूनसान आमी हे शिकला कितें आम्ही सगळ्यांनी एकमेकांचो भावार्थ जाणून घेऊंक जाय आणि एकमेकाच्या भावार्थाची रेस्पेक्ट करूंक जाय.